आज आपण बघणार आहोत अगं अगं म्हशी मला कुठे नेशी या म्हणीचा अर्थ. एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, हवी असते, पण ती आपण न करता दुसऱ्याच्या आग्रहास्तव करत आहोत असं जेव्हा भासवतो तेव्हा त्याला अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं म्हणतात. एकदा एक मुलगा आपल्या आईवर रागवतो आणि घराबाहेर चालला जातो. तू बोलावल्याशिवाय मी घरी परत येणार नाही असं मोठ्या ठसक्यात तो बोलतो आणि घराच्या बाहेर जाऊन एका झाडाखाली बसतो. आईला मुलावर प्रेम असतेच, तिला असं वाटते आपण आपल्या मुलाला थांबवलं पाहिजे. त्याला थांबवणार इतक्यात तिच्या मनात विचार येतो की नाही, आपल्या मुलाची ही नेहमीची सवय आहे, त्याची सवय तुटली पाहिजे, त्याला काहीतरी अद्दल घडली पाहिजे, आणि म्हणून ती थांबते. त्याला आवाज देत नाही, मुलगा घराच्या बाहेर जातो, बसलेला असतो. थोड्या वेळाने आईला वाटते मुलगा घरी यावा, पण काय करावं. मग ती एक युक्ती करते, त्याला कांदे भजे खूप आवडत असतात म्हणून ती कांदे भजे करायला घेते. गरम गरम कांद्याचे भजे जेव्हा तयार होतात त्याचा सुवास हा बाहेर बसलेल्या मुलाच्या नाकापर्यंत जातो. त्याला कांदे भजे आवडत असतातच आणि म्हणून तो घरी यायसाठी उठतो, पण एकदम त्याच्या लक्षात येते आईनी तर बोलावलेच नाही आहे, आपण घरी कसं जावं, आता काय करावं बुवा, तो विचार करत असतो. तेवढ्यात त्याला त्यांच्या घरची म्हैस ही बाहेर चरताना दिसते. त्याच्या मनात एक युक्ती येते आणि तो जाऊन त्या म्हशीची शेपूट पकडतून जोरात ओढतो. म्हशीची शेपूट ओढल्याबरोबर म्हैस आपल्या सवयीप्रमाणे घरी जायला निघते. म्हैस घराकडे आणि तिच्या मागे मागे हा मुलगा. घरात म्हैस येते, आई जेव्हा बघते की म्हशीसोबत मुलगाही येत आहे, आई थोडी हसते त्याच्याकडे बघून की आला, पण मुलगाही जणू काही मी स्वतः येत नाही आहे, ही म्हैस मला घरात घेऊन येत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. आपली चूक तो या पद्धतीने लपवतो, त्यावरूनच ही म्हण आली असावी असं मला वाटते.